श्री राघवेंद्र स्वामी चरित्रामृत। सोन्याच्या कवचाचा चमत्कार। श्री राघवेंद्र स्वामींच्या वृंदावनास 300 वर्षे होणार होती। या निमित्ताने वृंदावनास सोन्याचा पत्रा लावावा अशी त्यावेळेचे पीठाधीश श्री विजयेंद्र तीर्थ यांची फार तीव्र इच्छा होती। संपूर्ण वृंदावनास सोन्याचे कवच लावण्यासाठी 800 तोळे सोन्याची गरज होती। समारोहाचा मुहूर्त जवळ येत होता। पुष्कळ भक्तांनी आपल्या इच्छेने सोने दिले, परंतु 30 तोळे सोने कमी पडत होते। याची पीठाधिपतींना सारखी काळजी वाटत होती। एके दिवशी सकाळी श्री हरेकृष्ण नावाचे एक सद्गृहस्थ पुण्याहून आले। त्यांनी प्रथम वृंदावनाचे दर्शन घेतले आणि नंतर ते पीठाधिपतींना भेटले। ते म्हणाले, काल रात्री मला स्वप्नात राघवेंद्र स्वामींचे दर्शन झाले। त्यांनी मला सांगितले की वृंदावनात सोन्याचे कवच लावायचे आहे, परंतु त्यासाठी 30 तोळे सोने कमी पडत आहे, ते तू नेऊन दे। स्वामींच्या आज्ञेनुसार मी ते आणले आहे, आपण याचा स्वीकार करावा। याप्रमाणे स्वामींनी पीठाधिपतींची इच्छा पूर्ण केली। 300 वर्ष पूर्ण झाल्याचा समारोह मोठ्या थाटात आणि मोठ्या प्रमाणात साजरा झाला। वृंदावनात सोन्याचे कवच लावून तो उत्सव संपन्न झाला। ही सारी स्वामींचीच कृपा। अनुभव 6वा। स्वामींनी आपल्या पायातील पादुका एका भक्तास प्रसाद रूपाने दिल्या। कर्नाटक राज्यातील रायचूर शहराजवळील तिरुपूर नावाचे एक लहानसे गाव आहे। या गावात मनसबदार या उपनामाचे एक सच्छील आणि आचार संपन्न दाम्पत्य राहत होते। गृहस्थ श्री राघवेंद्र स्वामींचे निष्ठावान भक्त होते। त्यांची दिवसाची मंगलमय सुरुवात प्रातःकाळच्या मधुर सुरात गायलेल्या श्री राघवेंद्र स्तोत्राने होत असते। स्नानोत्तर स्वामींची पूजा अर्चा जप जाप्य यात 1-2 तासाचा अवधी जात असे। त्यांच्या पूजेमध्ये स्वामींचे एक लहानसे वृंदावन होते। त्याची ते मोठ्या भक्तिभावाने पूजा करीत असत। एके दिवशी मंत्रालयामध्ये पूजा करणाऱ्या ब्राह्मणास स्वामींनी स्वप्नात आदेश दिला की तिरुपूर गावी मनसबदार नावांचे माझे एक भक्त राहतात। त्यांच्याकडे पूजेमध्ये एक सुंदरसे वृंदावन आहे। माझा आदेश त्यांना सांगून ते येथे घेऊन ये। त्याचा उत्सव मूर्तीप्रमाणे पालखी सेवेसाठी उपयोग करावा। या आदेशानुसार ते ब्राह्मण तिरुपूर गावी आले। त्यांनी मनसबदारांच्या घरी जाऊन स्वामींचा आदेश वृत्तांत मनसबदारांच्या धर्मपत्नी सांगितला। त्या माऊलीने मोठ्या आनंदाने स्वामींच्या आदेशाचे पालन करीत त्या ब्राह्मणाचा यथोचित सत्कार करून पूजेतील ते वृंदावन त्यांच्या स्वाधीन केले। यावेळी मनसबदार कामानिमित्त बाहेर गावी गेले होते। दुसऱ्या दिवशी घरी आल्यानंतर पूजा करताना त्यांना ते वृंदावन दिसले नाही। तेव्हा त्यांनी यासंबंधी आपल्या पत्नीस विचारले। त्या माऊलीने घडलेला वृत्तांत सविस्तर सांगितला आणि म्हणाली, आपले भाग्य थोर म्हणून आपल्या घरच्या वृंदावनास प्रतिदिन पालखी पूजेचा सन्मान मिळणार आहे, परंतु ते वृंदावन म्हणजे मनसबदारांचे जीव की प्राण होते। परत घरी घेऊन येण्यासाठी त्यांनी तत्काळ मंत्रालयाकडे धाव घेतली। भूक तहान ऊन पाऊस कशाची तमा न बाळगता ते चालत चालत मंत्रालयास येऊन पोहोचले। त्यांनी मंदिराच्या अर्चकास आपले वृंदावन परत देण्याची विनंती केली, परंतु त्या अर्चकाने स्वामींच्या आदेशाचा वृत्तांत त्यांना सांगून वृंदावन परत करता येणार नाही असे स्पष्ट सांगितले। दुःखी झालेले मनसबदार अन्न पाणी न घेता स्वामींच्या मुख्य वृंदावनासमोर ध्यान करीत बसले। अशा 2 रात्री आणि 2 दिवस गेले। तिसऱ्या दिवशी प्रातःकाळी एक आश्चर्य घडले। मनसबदार ध्यानमग्न असताना त्यांना एक भगवी वस्त्रे परिधान केलेली हातात शुद्ध जलाने भरलेला कमंडलू घेतलेली सुस्नात भव्य दिव्य मूर्ती दिसली। ते क्षणभर चकित झाले आणि त्यांनी आपले नेत्र उघडले। समोर मंद स्मित करीत असलेले राघवेंद्र स्वामी गुरूंना पाहून ते भांबावूनच गेले। काय करावे ते त्यांना सुचेना। अंगी रोमांच दाटले, गळा भरून आला, अष्टभाव जागृत झाले। कसे बसे भानावर येत त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार केला। स्वामी अत्यंत मधुर स्वरात म्हणाले, बाळ, तुझ्या घरातील परमपवित्र वृंदावन आम्ही येथील पालखी सेवेसाठी ठेवून घेतले आहे। तुला मी माझ्या पायातील या लाकडी पादुका प्रसाद रूपाने देत आहे। त्याची तू नित्य पूजा करीत राहा, तुझे कल्याण होईल। एवढे बोलून आणि आपल्या पायातील पादुका श्री मनसबदारांच्या हाती देऊन
स्वामी अंतर्धान पावले। स्वामींच्या प्रत्यक्ष दर्शनाने आणि त्यांनी दिलेल्या पादुकांनी मनसबदार अत्यंत आनंदित झाले। आपल्या आयुष्याचे सार्थक झाल्याचे समाधान त्यांच्या मुखावर विलसत होते। या आनंदाच्या अत्युच्च अवस्थेत ते घरी येण्यास निघाले। मार्गात त्यांना स्वामींच्या रूपाचे सारखे स्मरण होत होते आणि त्यात मार्ग कधी संपला हे आणि घरी केव्हा येऊन पोहोचलो हे त्यांना कळालेच नाही। त्यांनी आपल्या धर्मपत्नी स्वामींनी दिलेल्या पादुका दाखविल्या आणि घडलेला वृत्तांत सांगितला। तो ऐकून त्या परम पावन माऊलीच्या आनंदाला तर सीमाच उरली नाही। त्या उभयतांनी ब्राह्मणांकरवी वेदोक्त मंत्रद्वारे त्या मंगल पादुकांचे प्रतिष्ठापना केली आणि मोठा समारोह केला। शेकडो लोकांना अन्नदान केले। या दिव्य पादुकांच्या पूजन अर्चनाचा नित्यनेम श्री मनसबदारांनी आयुष्यभर मोठ्या श्रद्धाभावाने सांभाळला आणि सध्या त्यांचे वंशज सुद्धा तो नित्यनेम तितक्याच भक्तिभावाने सांभाळीत आहेत। आनंदाची गोष्ट अशी की या परम पावन मंगल पादुका सध्या श्री श्यामराव मनसबदार यांच्या हैदराबाद मधील तुलसीनगर या भागातील घरात देवपूजेत आहेत। त्यांचे विधिवत पूजन अर्चन होत असते। मनसबदार कुटुंबीय श्री राघवेंद्र स्वामींचे परम भक्त असून ते पुण्यतिथीचा समारोह मोठ्या श्रद्धाभावाने करतात। या सच्चिल आचार संपन्न कुटुंबियावर स्वामींच्या कृपेचा वरदहस्त कायम राहील यात तिळमात्र संदेह नाही। अनुभव सातवा। श्री राघवेंद्र स्वामी समवेत घालविलेली एक रात्र परंतु अज्ञानात। श्री राघवेंद्र स्वामींनी वृंदावनात प्रवेश करून 400 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला, परंतु आजही स्वामी आपल्या भक्तांच्या आर्त हाकेस ओ देतात आणि धावून येऊन त्यांची दुःखे दूर करतात। असंख्य भक्तांचे असे अनुभव आहेत। स्वामींच्या लीला अगम्य आणि अनाकलनीय असतात। असाच एक अंतःकरणास स्पर्श करणारा प्रसंग श्री व्यंकटेश्वर ब्रह्मेश्वरकर पंडितजी राहणार निजामबाद यांच्या बाल्यावस्थेत असताना घडला। तो असा, पंडितजींचे पिताश्री श्री नारायणाचार्य श्री राघवेंद्र स्वामींचे एक महान भक्त होते। एकदा ते मंत्रालयात स्वामींच्या दर्शनास गेले। तेथे त्यांनी 40 दिवस स्वामींची अत्यंत श्रद्धाभावाने सेवा केली। त्यानंतर एके दिवशी रात्री त्यांना स्वामींचा स्वप्न दृष्टांत झाला। स्वामींनी सांगितले, बाळा, तू इतके दिवस घरदार बायका मुले सोडून माझी आराधना केलीस, परंतु यानंतर तुला इतके दूर येण्याची गरज नाही। तू स्वग्रामीच राहून माझी आराधना कर, तुझे कल्याण होईल। दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर नारायणाचार्यांनी आपला तो स्वप्न दृष्टांत मंदिराच्या अर्चकास सांगितला आणि स्वामींच्या आदेशानुसार आपल्या गावी ब्रह्मेश्वरला परतले। त्यावेळी त्यांच्या शेतातील पिके तयार होऊन त्यांची कापणी मळणी इत्यादी कामे चालू होती। त्यामुळे आचार्यांना आपल्या धर्मपत्नीसह शेतातील झोपडीतच वास्तव्य करावे लागले। शेतात काम करणारा एक सेवक रात्रीच्या वेळेस त्यांच्या सोबतीसाठी आणि धान्य रक्षणासाठी येत असे। सायंकाळी येताना तो बरोबर कंदील घेऊन येई। त्याच्या प्रकाशात ते तिघे झोपत असत। एके दिवशी तो सेवक नित्याप्रमाणे आला नाही। रात्रीचे 8 वाजले, अंधार पडला। तसा आचार्यांना काळजी वाटू लागली। झोपडी समोर धान्याच्या राशी पडलेल्या होत्या। ज्वारीच्या पिकांची वाळलेली चिपाटे एकत्र करून त्या सच्छिल दंपतीने ती पेटविली आणि त्या प्रकाशात श्री स्वामींची पदे मधुर स्वरात गावायला सुरुवात केली। त्या आर्तस्वरात म्हटलेली भजने अंतःकरणाला स्पर्श करणारी होती। तितक्यात लांबून हातात कंदील घेऊन कुणीतरी येत असल्याचे त्यांना दिसले। त्यावेळी त्या माऊलीने सुटकेचा निश्वास सोडला। रामय्या जवळ येतात त्या माऊलीने म्हटले, अरे रामय्या, उशीर झाला ना, तुला भूक लागली असेल, चल लवकर भाजी भाकरी खाऊन घे। रामय्याने विचारले, मालक, तुमची जेवणे झाली का? ती माऊली म्हणाली, अरे तुझी वाट पाहून उजेड असतानाच आम्ही जेवलो। रामय्याने भाजी भाकरी मोठ्या आनंदात मिठक्या मारीत खाल्ली। तो म्हणाला, आई साहेब, भाजी लई बेस्ट झाली, पहा, मी एक भाकरी जास्तच खाल्ली। ती माऊली म्हणाली, अरे ही आपल्या शेतातलीच आहे। आज त्या माऊलीला रामय्याच्या आवाजात एक वेगळेच मार्दव असल्याचा अनुभव येत होता। जेवणे होताच रामय्याने अंगणात घोंगडी अंथरली आणि त्यावर आडवा झाला। आचार्य आणि त्यांची पत्नी झोपडीत झोपले। दिवसभराच्या श्रमाने त्यांना तत्काळ गाढ निद्रा लागली आणि जाग आली त्यावेळी सूर्याची कोवळी किरणे झोपडीच्या आत डोकावत होती। त्या माऊलीने चहा केला आणि आचार्यांना देऊन रामय्यास देण्यासाठी त्याला हाका मारल्या, परंतु रामय्या तेथे नव्हता। तो अगोदरच निघून गेला होता।
रोजची कामे सुरू झाली। स्वयंपाक करण्यात आणि मजुरांच्या कामावर देखरेख करण्यात दिवस कसा गेला ते त्या दाम्पत्याला कळलेच नाही। सायंकाळ झाली, अंधार पडू लागला। त्याच वेळी रामय्या कंदील घेऊन आला। त्याला पाहताच त्या माऊलीने विचारले, अरे रामय्या, सकाळी चहा न घेता का निघून गेलास? रामय्या म्हणाला, आई साहेब, मी काल दिवसभर तापाने फणफणत होतो म्हणून रातला आलो नाही। अंधारात तुम्हाला लई त्रास झाला असेल ना? अंधारात कसं निजलात? त्याचे ते बोलणे ऐकून आचार्य म्हणाले, अरे अरे रामय्या, रात्री थोडा उशिरा तूच आला होतास ना, भाजी भाकरी आनंदाने मिटक्या मारीत खाल्लीस। मालकाचे हे भाषण ऐकून रामय्या म्हणाला, धनी, मी शपथ घेऊन सांगतो, तापामुळे मी काल घरीच राहिलो होतो। रामय्याचे ते वक्तव्य ऐकून आचार्यांच्या लक्षात आले की आपण भजन करीत असताना कंदील घेऊन आलेले दुसरे कोणी नसून रामय्याच्या रूपात प्रत्यक्ष श्री राघवेंद्र स्वामीच आले होते। ते रात्रभर उघड्या हवेत धान्याच्या राशीच्या बाजूला गोंगडीवर निजले आणि प्रातःकाळ होताच अंतर्धान पावले। भक्तप्रिय स्वामींनी आपणासाठी केवढे कष्ट घेतले याचे स्मरण होऊन आचार्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या। त्या पाहून त्या माऊलीला कळेना की आचार्यांच्या डोळ्यात अश्रू का आले। तिने निरागसपणे विचारले, अहो काय झाले? त्यावेळी आचार्य म्हणाले, अगं, आपण ज्यांना आपला रामय्या समजलो ते आपले गुरु राघवेंद्र स्वामीच होते, त्यांना आपण ओळखू शकलो नाही। ती माऊली म्हणाली, मला त्याच्या आवाजात वेगळेच मार्दव जाणवले। त्याचे ते मिटक्या मारीत भाजी भाकरी खाणे आपल्या रामय्यासारखे नव्हते, परंतु मी वेळी त्या देवाला ओळखू शकले नाही, असे म्हणून त्या माऊलीने आपल्या डोळ्यातील अश्रू पुसले। यानंतर त्यांची स्वामींच्या चरणी असलेली भक्ती द्विगुणित झाली। हाच भक्तीचा वारसा श्री नारायणाचार्यांच्या पुत्र पौत्र पुत्री पौत्री यांना आशीर्वादाच्या स्वरूपात मिळाला आहे। पंडितजी आपल्या पिताश्रीप्रमाणेच स्वामींचे अतिश्रद्धावान भक्त आहेत। त्यांनी निजामबाद शहरात 400 वर श्री स्वामी भक्तांचा मेळावा जमविला आहे। ते श्री स्वामींच्या पुण्यतिथीचा समारोह मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात। या प्रसंगी 400 वर भाविक तीर्थप्रसादा महाप्रसादाचा लाभ घेतात। या आचार संपन्न सात्विक सच्छील मृदुभाषी परोपकारी आणि लोकप्रिय दाम्पत्यावर आणि त्यांच्या पुत्र पुत्री पौत्र पौत्रींवर श्री राघवेंद्र स्वामींच्या कृपाप्रसादाचा वरदहस्त निरंतर राहील यात तिळमात्र संदेह नाही। श्री गुरु राघवेंद्राय नमः। हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत्। श्री गुरु राघवेंद्राय नमः। हरि ओम।